रसिक हो, गीत रामायण मला आणि शेखरला भावलेली रामकथा सांगण्यासाठी आम्ही उभे होतो. तो जो राम मला भावतो, जो राम रामदास स्वामींना अपेक्षित होता, जो राम गोंदवलेकर महाराजांना अपेक्षित होता आणि जे भारतीय तत्व मे बी सावरकरांना अपेक्षित होतं, ती रामकथा सांगायची आहे. रामकथा कळायची असेल तर कलियुगाला सोडून देऊया, वर्तमानाला सोडून देऊया आणि पुढचे 2.5-3 तास त्रेतायुगात रमूया. जाऊया अयोध्येत, शरयू दुथळी वाहते, रामचंद्र बसलेत आणि 2 वाल्मिकींच्या आश्रमात आलेले ऋषिकुमार रामकथा सादर करतायत. श्री राम, श्री राम, श्री राम, श्री Shri Ram, Shri Ram, Swaye Shri Ram Prabhu Aikriti, Swaye Shri Ram Prabhu Aikriti, Kushalava Ramayana Gati, Swaye Shri Ram Prabhu Aikati, Swaye Shri Ram Prabhu Aikati, Kushalava Ramayana Gati. जोड झणिकार मुका, सोड रे सायका, मारही त्राटिका रामचंद्रा, मारही त्राटिका रामचंद्रा. दुष्ट माया विनेशा पिता यक्षिणी, वर्तनी दर्शनी ही अभद्रा. जोड झणिकार मुका, सोड रे सायका, मारही त्राटिका रामचंद्रा, मारही त्राटिका रामचंद्रा. अंश विष्णुचा राम धरेची दुहिता ती सीता, अंश विष्णुचा राम धरेची दुहिता ती सीता. गंधर्वांचे सूर लागले जय गीता गाता, गंधर्वांचे सूर लागले जय गीता गाता. आकाशाशी जडले नाते ऐसे धरणीचे, आकाशाशी जडले ऐसे नाते धरणीचे. स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले. राम म्हणजे मी मला आखून दिलेलं, आपण जे नंतर पाहिलं संतवचन, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. ते अधिष्ठान असणारं कर्तव्य पार केल्यावर जे व्यक्त होतं ना समोर, जिंकलो असं वाटतं ना, ते बघून जो कृतार्थ भाव येतो ना चेहऱ्यावर, त्याला राम असं उद्गारवाचक चिन्हातला शब्द येतो. खऱ्या खऱ्या रामाची, त्या कर्तव्य आणि धर्माची जी एक सांगड आहे ना, फुगडी आहे ना, त्याची गोष्ट चालू होते इथून. तुम्ही विचार करून बघा, तो दशरथ स्वप्न बघत असेल की उद्या माझा लाडका मुलगा, ज्येष्ठ मुलगा राजा होणार आहे, राज्याभिषेक होणार आहे, आणि आवर्जून सांगा हा मुहूर्त कोणी काढला होता? वशिष्ठांनीच काढला होता ना. म्हणजे वशिष्ठांसारख्या ब्रह्मऋषींनी काढलेला मुहूर्त सुद्धा बेगडीच ठरतो की नाही? ये अश्रूंचा पट डोळ्यावर, ये अश्रूंचा पट डोळ्यावर, कोठे रथ तो कोठे रघुवर, गळ्यात रुतली वाणी कंपित, वाणी कंपित, वाणी कंपित.
पित थांब सुमंता थांब वीरे रथ थांब सुमंता हे दैवाचे उलटे रेख माथ्यावरचा ठळबू मेघ हे दैवाचे उलटे रेख माथ्यावरचा ठळबू मेघ भाग्य आपुले आपुल्या हाते आपुल्या पासून दूर करू दूर करू श्रीरामांचे नाम दातया श्रीरामाला मंदाकिनीच्या तट निकटे श्री राम आणि सीता आहे तो भाऊ वीरभाऊ लक्ष्मण आहे ना तो कायम धनुष्य घेऊन रक्षण करतोय तो म्हणतो रामा काहीतरी गोंधळ आहे उत्तरेकडनं ना धुळीचं लोट उठत आहेत काय वर्णन आहे खूप आवाज येत आहेत काहीतरी वाचतंय माणसांचा आवाज येतोय प्राणी ओरडतायत पक्षी भेंकून इकडे तिकडे पळतायत मी बघतो काय झालं ते उंच तालवृक्षावर चढतो त्या लिस्त चतुरुंग सेना धावत धावत येते त्याला वाटतं हा भरत आहे कोण आहे का शत्रू आहे रामाला माराल तर नाही आला काय आहेत ते शब्द लक्ष्मण सांगतोय कैक पायी धावती तो वर्णन करतोय कैक पायी धावती हस्ती अश्व दौडती धर्म स्नात सारथी त्यात ते महारथी कोण एक श्रेष्ठ तो राहिला उभा रथी सावळी तुम्हा परी दीर्घ बाहू आकृती त्याला कळता भरत आहे अरे भर बंद युद्ध कामका शोधू येई बांधवा आश्रया गुहेकडे जानकीस पाठवा चाप बाण घ्या करी सावधान राघव दोन ओंट क्यांची होते सागरात भेट एक लाट तोडी दोखा पुन्हा नाही गाठ क्षणिक देवी आहे बाळा मेळ माणसा पुत्र मानवाचा दोष नाही गुणाचा साक्षीस अग्निज्वाळा सन्मित्र राघवांचा सुग्रीव आज झाला सुग्रीव आज झाला सन्मित्र राघवांचा सुग्रीव आज झाला सुग्रीव आज झाला रामा तुझ्या परी मी वनवास रामचंद्रांनी ज्या प्रकारे विचार केला योजना केल्यात ज्या प्रकारे गरज असताना अनेक लोकांना स्तरांना आपल्याच सामावून घेतलं आणि आपली सेना बांधली हा राम दुर्दैवानी माझ्यापर्यंत पोचलाच नाहीये कारण काही का असेल रखन दिसे मारुती विजे परी ते पुच्छ मागुती नगाकार घन दिसे मारुती विजे परी ते पुच्छ मागुती आग वर्षती नगरी वरती गर्जना करी महावात पेटवी लंका हनुमंत पेटवी लंका कशास शंका मुक्त मैथिली कशास शंका सेतुरूप हा झोतच शिरला सेतुरूप हा झोतच शिरला तुपळ्या अंधारी सागरी सेतू बांधारे सागरी चिताबर रामचंद्र की जय सेतू बांधारे सेतू बांधारे सेतू बांधारे सागरी सेतू
हे सेतू बांधतायत रावण पलीकडे आहे. तो रावण फार महापराक्रमी राजा आहे, पण माझ्याबरोबर राम आहे का रामाच्या मनात सीता आहे. राम अख्खा सेतू तरून पलीकडे जातो, राम सेना जाते, सुग्रीव अंगद सगळे तिथे आहेत, मोठमोठे वीर आहेत त्यांचे. आता रावणाला काय वाटलं असेल विचार करा. आणि त्या ठिकाणी सुद्धा रावण घाबरला आहे किंवा रावण आता थोडासा मागे आहे हे लक्षात येऊन रामाने हल्ला नाही बोलला त्याच्यावर. इथे हा राम माहिती पाहिजे, इथे हा राम माहिती पाहिजे कोण राम आहे. तो राजा आहे, एक प्रोटोकॉल म्हणतो आजच्या भाषेत, माझा दूत पाठवायचा असतो मी की अरे बा रावणा मी असं करून आलो आहे, आत्ताही शेवटचा तुला एक संधी देतो, मैथिलीला मुक्त कर, युद्ध न करता रक्तपात न करता मी निघून जातो. आणि तो निवडतो कोणाला, अंगदाला. अंगद कोण आहे इथे रामाचा राजा म्हणून बघा काय आहे. अंगद कोण आहे, वाली पुत्र आहे. वाली कोण आहे, ज्याने दोन वेळा रावणाला युद्धात हरवलेला आहे, अशाचा मुलगा तो सेनापती म्हणून पाठवतो. माणसं निवडताना जे रामाने डोकं लावलेलं आहे तुमच्या माझ्यापर्यंत ते आलेलंच नाही, कारण मला माहितीच नाही आहे. हे सगळ्या गाळलेल्या जागा भरल्या की रामाची कथा अशी मोठी दिसते, रामाचं महत्त्व कळतं. जा झणी जा रावणास सांग अंगदा, जा झणी जा रावणास सांग अंगदा, शेवटचा करी विचार फिरून एकदा, शेवटचा करी विचार फिरून एकदा. नाद चालले शंख तुंदुभिंसे, चालले शंख तुंदुभिंसे, अनुपमेय हो सुरू युद्ध हे राम रावणाचे, युद्ध हे राम रावणाचे. द्वंद्व तरी हो कुठे कुणाचे, काळ मुखातून कोणी वाचे, कुठे कुणाचे कबंधनाचे, धुमाळी त्या कोणा नुरले भानच कोणाचे, अनुपमेय हो सुरू युद्ध हे राम रावण. काही दिशांचे मुखे उजळली, कंप रहित ते अवनी झाली, रवी प्रभेते स्थिरता आली, रवी प्रभेते स्थिरता आली, पातली महद्भाग्य वेळा, पातली महद्भाग्य वेळा. जोवरी जग हे जोवरी भाषण, तोवरी नूतन नित रामायण. रामायण संपणार नाही, आणि म्हणून म्हणतो की आज मी आणि शेखर प्रयत्न करतोय तुम्हाला रामाच्या दरबारात घेऊन जायचा. रामाच्या मंदिरात जाणं सोपं आहे, रामाच्या दरबारात जाऊया. राम देव म्हणून कळू शकेल, पण राम राजा म्हणून जगायचा प्रयत्न करूया. रघुराजाच्या नगरी जाऊन, रघुराजाच्या नगरी जाऊन, गा बाळानो श्रीरामायण, गा बाळानो श्रीरामायण, गा बाळानो श्रीरामायण, गा बाळानो श्रीरामायण. स्वीकारा धना कांचना, नको दान रे नको दक्षिणा, नच स्वीकारा धना कांचना, नको दान रे नको दक्षिणा, काय धनाचे मूल मुनिजना, काय धनाचे मूल मुनिजना, अवघ्या आशा श्रीरामार्पण, अवघ्या आशा श्रीरामार्पण, श्रीराम
राम।